कढ़ाई गरम झाली की आता आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊ. थोडंसंच टाकायचं, जास्त नाही. एक वाटी सांडगे घेतलेले आहेत, मटकी आणि मुगाचे मिक्स सांडगे आहेत, ते आता आपण भाजून घेऊ. दोन ते तीन मिनटं आपण असेच सांडगे भाजून घेणार आहे. छान असं सांडग्याला लाल कलर आला की आपण त्याला एका वाटीमध्ये काढून घेऊ. आता सांडगे भाजून झालेले आहे, आपण एका डिशमध्ये त्याला काढून घेऊ. त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊ. थोडं तेल जास्त टाकायचं. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा आहे तो सुद्धा टाकून घेऊ. कांदा छान असं आपण एक ते दोन मिनटं लाल कलर येतो पण भाजून घ्यायचं आहे. आता कांदा छान लाल झालेला आहे, त्याच्यात आपण लसुणाची पेस्ट आहे ती टाकून घेऊ. एक चमचा बारीक लसूण क्रश करून घेतलेला, त्याला कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे. आता लसूणसुद्धा छान भाजून झालेला आहे. आता आपण मसाले करून घेऊ. लाल तिखट घेतलं आहे, लाल तिखटमध्येच पूर्ण मसाला मिक्स आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, त्यातच आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. थोडीशी हिंग टाकणार आहे. आणि मसाला कसा करायचा जर त्याची लिंक पाहिजे असेल तर आय बटनमध्ये दिलेली आहे, ती आपण जाऊन बघू शकता. आता मसाला आपण तेलात भाजून घेऊ. वाटी सांडगे घेतल्यात तर आपण दीड वाटी पाणी घेऊन पाणीला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे, त्याच्यात आपण एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. आताच आपण जी भाजून ठेवलेले सांडगे होते ते टाकून घेऊ. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व. आणि 5 मिनिटासाठी छान असं शिजू देऊ. आता गॅस कमी करू आपण आणि 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. 5 मिनटं झालेले आहेत. आपली सांडग्याची भाजी रेडी झालेली आहे. आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊ. आपल्याजवळ कोथिंबीर असेल तर आपण कोथिंबीर टाकू शकता. आता सध्या लॉकडाऊन चालू आहे ना, आमच्या इथं कोथिंबीर भेटत नाही. रेडी झाली आपली सांडग्याची भाजी.